इयत्ता पहिली, विषय गणित, धडा दहावा, चारची ओळख व लेखन. चारची ओळख व लेखन. मुलांनो, आज आपण चार या अंकाची ओळख करून घेऊया. चला तर मग सुरू करूया. मुलांनो सांगा बरं, मोटार गाडीला किती चाके असतात? बाई, चार चाके असतात. बरोबर. आणि खुर्चीला किती पाय असतात? खुर्चीला चार पाय असतात. छान. सांगा पाहू, टेबलाला किती पाय असतात? बाई, टेबलाला पण चारच पाय असतात. अगदी बरोबर. आता हे चित्र पहा, यात काय दिसते आहे ते सांगा. बाई, चित्रात चार पाणी पिण्याच्या बाटल्या आहेत. बरोबर. आता या चित्रात काय आहे सांगा पाहू. बाई, चित्रात चार जेवणाचे डबे आहेत. अगदी बरोबर. आता तुम्हाला चार कळले आहेत, मग या चौकोनात चार मणी काढा. एक, दोन, तीन, चार. बाई, झाले काढून. मुलांनो, आता माझ्या नंतर म्हणा तीन आणि एक चार. तीन आणि एक चार. खालील चित्रात काही वस्तू दिलेल्या आहेत, तुम्हाला त्यातील प्रत्येकी चार वस्तू रंगवायच्या आहेत. चला तर मग चित्र रंगवूया. बाई, पहा, मी ही चार आईस्क्रीम रंगवली आहेत. छान. बाई, मी हे चार गोल रंगवले आहेत. शाबास. हे पहा, चार चॉकलेट रंगवली आहेत मी. अरे वा. आणि हे पहा बाई, मी ही चार पेन रंगवली आहेत. बाई, मी चार रुमाल रंगवले आहेत. शाबास. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आता चार म्हणजे नेमके किती हे पक्के कळले आहे. चला तर मग आता आपण चार या अंकाचे लेखन कसे करायचे ते पाहूया. हे पहा, इथे ठिपक्यांच्या मदतीने चार या अंकाचा आकार काढला आहे. प्रथम आपण या आकारावरून पेन्सिल फिरवून सराव करू आणि नंतर स्वतंत्रपणे चार हा अंक काढू. चला तर मग करा सुरुवात. हा झाला तुमचा चार या अंकाचा आकार तयार. असेच पुढील अंक गिरवा. छान गिरवले सगळ्यांनी. आता मी चार हा अंक ठिपक्यांच्या मदतीशिवाय तुम्हाला काढून दाखवते आणि त्यानंतर तुम्ही असाच अंक ठिपक्यांच्या मदतीशिवाय काढा. चार. छान. याचा सराव तुम्ही घरीही करा.